रायगड जिल्ह्यातील करंजा येथे 1000 मच्छीमार बोटी क्षमतेचे बंदर उभारणीच्या कामाला गती देण्यात येत असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आमदार महेश पालदी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उरण येथे केले. आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने उरण नगर परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आणि नवीन विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा उरण येथील महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ नारायण विष्णू धर्माधिकारी नगर परिषद मराठी शाळा पेन्शनर्स पार्क या ठिकाणी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 11 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले उरण नगर परिषद प्रशासकीय भवन, 4.35 कोटी खर्चाचे सावित्रीबाई फुले फूल मार्केट, 4.10 कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, 2.53 कोटी खर्चाचे 4 फाटा मच्छी मार्केट यांचे लोकार्पण, तसेच उरण येथे 82.54 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योग आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, विशेष अतिथी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रशांत ठाकूर, त्याचप्रमाणे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्तेवाड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव, सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की न्हावा शिवडी अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. आमदार महेश बालदी हे अतिशय अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने मतदारसंघात दर्जेदार आणि उत्कृष्ट विकास कामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकास कामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. मी महेशजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. उरण नगरपालिकेची इमारत मी आता स्वतः जाऊन बघितली. अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत त्यांनी तयार केलेली आहे. आणि महेशजी, नगरपालिका जरी क वर्गाची असली तरी इमारत A+ वर्गाची झालेली आहे हे मात्र या ठिकाणी मी सांगेन. खरं म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी निधी देतो पण त्याचा सदुपयोग हा करणारे कमी लोक असतात. महेशजींनी स्वतः लक्ष घालून ती कशी असली पाहिजे, त्यात काय सुविधा असल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना त्यांचं डोकं बरोबर चालतं. त्यांनी त्या ठिकाणी बँकेकरता जागा ठेवली आणि बँक त्या ठिकाणी आणली, शासकीय कार्यालय आणलं, म्हणजे सेल्फ सस्टेनिंग अशा प्रकारची इमारत की ज्या इमारतीतनं नगरपालिकेला 50 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं मॉडेल हे महेशजींनी या ठिकाणी तयार केलं. आम्ही जे मच्छी मार्केट बघितलं सिडकोच्या माध्यमातून तयार केलेलं अतिशय सुंदर मच्छी मार्केट, सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी, विशेषतः आमच्या ज्या मच्छीमार भगिनी आहेत ज्यांना रस्त्यावर बसून मासे विकावे लागतात, अडचणींचा सामना करावा लागतो आणि लोकांनाही त्या सगळ्या रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये, गाडीमध्ये, ट्रॅफिकमध्ये मासे घ्यावे लागतात, आज त्यांच्याकरता अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं हे जे काही मार्केट या ठिकाणी तयार झालेलं आहे, मी त्याबद्दल खरोखर महेश बालदींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार महेश बालदी सातत्याने आग्रही असतात. उरणमध्ये सर्वसमावेशक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. उरणच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम आमदार महेश बालदी यांनी केले आहे. उरणच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला देखील मनस्वी आनंद होतोय आणि इथे उपस्थित राहिल्यानंतर मला देखील महेशजींचा हेवा वाटतो
की माझ्याकडनं डीपीसीतनं पैसे घेतात ते घेतात आणि परत एवढे कोट्यावधी पैसे कुठनं आणतात हेच कळत नाही. आणि ही कामं सहसा ते सांगत नाहीत कोणाला. जोपर्यंत इथे येऊन आम्ही उद्घाटनं किंवा भूमिपूजनं करत नाही तोपर्यंत त्याची चर्चा देखील नसते. पण साहेब कायमस्वरूपी मी त्यांच्या कार्यक्रमाला आलो की ते मला ज्येष्ठ ज्येष्ठ असं म्हणून स्वतःची जन्मतारीख 17 जुलै 1967 आहे आणि माझी जन्मतारीख 26 डिसेंबर 1975 आहे तरी ते मला ज्येष्ठ म्हणतात. पण महेशजींचा मला कामाचा जो आवाका आहे तो खरोखरच माहिती आहे कारण मी देखील समुद्राच्या किनारी असलेल्या मतदारसंघाचा आमदार आहे. छोट्या मच्छीमारांचे प्रश्न असतील मोठ्या मच्छीमारांचे प्रश्न असतील या सगळ्यांचे प्रश्न महेश बालदी असताना देखील बालदी साहेब तुमच्यावर जे कोण टीका करतात ते सोडून द्या त्यांचं अस्तित्व किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु महेश बालदी असताना देखील माझ्या कोकणातल्या मच्छीमारांमधले प्रश्न प्रामुख्यानं मांडणारा जर कोण नेता असेल कोकणातला तर ते महेश बालदी आहेत हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे. खासदार श्रीरंग बाणे यांचे समायोजित भाषण झाले. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही मंडळी करतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं विकासाचं नेतृत्व नाही विकासाची दिशा नाही आणि केवळ विरोधाला विरोध करून काही टीका टिप्पणी करणं एवढाच त्यांचा धंदा आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये एक सक्षम सरकार आणण्यासाठी मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विकासाचा मुद्दा आपण बरोबर घेऊन डोळ्यापुढे ठेवून गेले अनेक वर्ष रखडलेली कामं जे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली ते विकास आपण डोळ्यापुढे ठेवा. एकदा चुकीचा घेतलेला मतदानातून निर्णय आपल्याला पूर्णपणे 5 वर्ष भोगावा लागेल. वलगणा करणारे अनेक जण विरोधामध्ये बसलेत सातत्यानं टीका टिप्पणी करणारे अनेक विरोधात बसलेले परंतु विकासाच्या माध्यमातून आपल्याला या राज्याला पुढे न्यायचं आहे. आपण जर पाहिलं जागतिक पातळीवरती मंदी असताना देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एक सक्षमपणे आर्थिकपणे पुढे जातोय त्याच पद्धतीने विकासात्मक मुद्दे बरोबर घेऊन या राज्याचं नेतृत्व पुढे जात आहे आणि म्हणून या सगळ्या विकासात्मक कामाला आपण प्राधान्य द्यावं असं या ठिकाणी सांगतो. प्रास्ताविकात आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. साहेब उरणला रेल्वे आली ती 12 जानेवारी 2024 2 स्टेशन बाकी होते. आपण रेल्वे मंत्र्यांना सांगितलं म्हणून आमची रेल्वे लवकर चालू झाली आणि आज साहेब 25,000 लोक त्या उरण ते नेरुळ रेल्वेला प्रवास करतायत. 25,000 उरणकरांची मुख्य वाहिनी झाली आहे आणि त्याच्या काही समस्या आहेत त्याच्याकरता अश्विनी वैश्यवांसोबत आमची एक बैठक लावून द्यावी कारण 2 व्हीलर घेऊन तिथे पार्किंग केली तरी 20 रुपये लागते आणि रेल्वेला तिकीट इथून विटीला जायला 20 रुपये. हा जरा 2 व्हीलरवाल्यांना माफ करा 4 व्हीलरवाल्यांना जे पार्किंगचे घ्यायचे आहेत घेऊन द्या ही समस्त उरणकरांची मागणी आहे. उरण ते विटी चालू व्हायचं आहे. उरण ते बोरिवली रेल्वे चालू झाली पाहिजे. पीक आवर्समध्ये जास्त रेल्वे चालू झाल्या पाहिजेत. या सर्व समस्या आहेत मित्रांनो या सर्व केंद्र सरकार राज्य सरकार आणि तुम्ही आणि आम्ही मिळून सोडवायचे आहेत. येत्या काळामध्ये आपले नेतृत्व या ठिकाणी आहे त्यांच्यासमोर या सर्व गाऱ्हाणं मी या ठिकाणी मानलं आहे. साहेब जाता जाता सांगतो या व्यासपीठावर आणि व्यासपीठावरच्या सर्वांनी दिबा पाटलांच्या नावाकरता सगळ्यांच्या नावावर केसेस आहेत. जे नाही आहेत तेच पलीकडे आहेत आणि ते नाव दिल्लीतून लवकरात लवकर घोषित व्हावं. या आंतरराष्ट्रीय विमानतळ या वर्षी चालू होईल तेव्हा त्याचं दिबा पाटलांचं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव व्हावं ही आपल्याकडे विनंती करतो.